पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा राज्यभर हिंसाचार सुरू आहे. हिंसाचार त्वरित थांबवावा या आशयाचे निवेदन चोपडा भारतीय जनता पार्टीतर्फे निदर्शने करून नायब तहसीलदार राजेश पौळ यांना देण्यात आले. पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सुरक्षा प्रदान करून राज्यात शांतता कायदा व सुव्यवस्था निर्माण करावी. नुकत्याच पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले असून काही ठिकाणी भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. त्यात भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचे खून करणे, आतापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या 22 कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आलेली असून 4000 वर घरं जाळण्यात आली आहेत. तसेच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावल्यात असा प्रकार घडत आहे. तसेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयांना आग लावण्यात आल्याने हे लोकशाहीची हत्या आहे. स्त्रियांवर बलात्काराच्या सुद्धा घटना घडत आहेत. पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या रक्तरंजित हिंसाचाराचा भारतीय जनता पार्टी तीव्र शब्दात निषेध करत आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये राज्यघटनेची पायमल्ली होत असून भारतीय राज्यघटनेचा हा अपमान आहे. लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुकीचा असा हिंसाचार होणे भविष्यात देशालाही हे घातक आहे. तरी भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांना सुरक्षा प्रदान करून राज्यात शांतता कायदा व सुव्यवस्था निर्माण करावी अशा आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले आहे. लोकशाहीने जो निर्णय दिला तो भारतीय जनता पार्टीने मान्य केला, पण सत्ताधारी असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना आणि सत्ताधाऱ्यांनाही त्यांच्या बाजूने कौल लागूनही सूडबुद्धीने तिथं जो हिंसाचार सुरू झालेला आहे त्याचा भारतीय जनता पार्टी चोपडा तालुक्याच्या वतीने आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो. त्या संदर्भात आज आम्ही इथं धरणं आंदोलन दिलं आणि तहसीलदारांना निवेदनही दिलं. देशातील काही स्वतःला अति प्रोग्रेसिव्ह समजणारी जी मंडळी आहे जी छोट्या छोट्या विषयांवर टिप्पणी करून चांगल्या गोष्टींचाही निषेध व्यक्त करतात त्या व्यक्ती अशा वेळेला कुठं लपून बसल्या आहेत. जेव्हा खरंच हिंसाचार होतो आहे, जेव्हा खरंच निषेध व्यक्त करावा अशा घटना देशात घडत आहेत तेव्हा ते लोक कुठं लपून बसले हे समजत नाही आहे. भारतीय जनता पार्टीचा देशातील प्रत्येक कार्यकर्ता पश्चिम बंगालमधल्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी सदैव उभा आहे हे सांगू इच्छितो. आणि पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकशाहीची जी खून होतोय पश्चिम बंगालमध्ये त्याचा आम्ही कडकडीत शब्दात निषेध व्यक्त करतो.